गीता सुधाकर खारे फाउंडेशन, गीता इंग्लिश एंड सेमी इंग्लिश मीडियम स्कूल। एडमिशन ओपन फॉर एकेडमिक सेशन 2022-2023। इंग्लिश मीडियम नर्सरी टू 10th इंग्लिश, सेमी इंग्लिश नर्सरी टू 9th सेमी इंग्लिश। योर चाइल्ड डिजर्व द बेस्ट एजुकेशन, टेक द फर्स्ट स्टेप टू प्रिपेयर योर चाइल्ड फॉर लाइफ। कॉन्टैक्ट 9673637551, 7507896025। एड्रेस एट खंडपे, पोस्ट कोंदिवडे, तालुका कर्जत, डिस्ट्रिक्ट रायगड। नमस्कार, मी नेत्रा हजारे, आजच्या बातमीपत्रात आपलं स्वागत। नजर टाकूयात हेडलाईन्सवर। 3000 लाच घेताना 3 अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात, लाचलुचपत विभागाची कारवाई। फिर्याद देणारा इसामच निघाला आरोपी, खांदेश्वर पोलिसांची कारवाई। रिस येथे कॅन्सर प्रतिबंध व्याख्यानाचा कार्यक्रम, महिलांची मोठी उपस्थिती। पेण काँग्रेस पार्टीच्या कार्यालयाचे जिल्हाध्यक्ष महेंद्र भरत यांच्या हस्ते उद्घाटन। आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कोकणच्या हापूसचा प्रभाव, अलिबागच्या हापूसचा अमेरिकेत डंका। संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी केली विशेष पाहणी। आता बातम्या पाहूयात विस्ताराने। अलिबाग पंचायत समितीच्या इमारतीमध्ये असणाऱ्या वेतन आणि भविष्य निर्वाह निधी पत्राच्या कार्यालयात भविष्य निर्वाह निधीमधून नापरतावा निधी मंजूर करण्यासाठी 3000 रुपयांची लाच घेताना 3 अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे। लाचलुचपत विभागाने कारवाई करत प्रशांत तावडे, राजेंद्र गायकवाड, रुपेश देशमुख यांना अटक करण्यात आली आहे। सदर कारवाई पोलीस अधीक्षक पंजाबराव उगले, अप्पर पोलीस अधीक्षक अनिल हिरिटकर यांच्या मार्गदर्शनाखाली रायगड लाचलुचपत विभागाच्या उपाधीक्षक सुषमा सोनावणे, पोलीस हवालदार अरुण करकरे, विनोद जाधव, महेश पाटील, सचिन आटपटकर, जितू पाटील यांच्या पथकाने केली आहे। धम्मशील सावंत, संवाद मराठी लाइव्ह, पाली। पुणे मुंबई अशी वाहतूक करत असताना दोन इसमांनी गाईड असल्याचं सांगत ट्रक मध्ये बसले आणि तक्रारदाराला चाकूचा धाक दाखवून ट्रक मधून खाली उतरवून मालासह ट्रक चोरी केल्याची तक्रार फिर्यादीने कापूर बावडी पोलीस स्टेशन येथे दिली होती। या प्रकरणाचा शोध घेत असताना खांदेश्वर पोलिसांनी कळंबोली एक्सप्रेसवे पासून साकेत ब्रिज दरम्यानच्या रोडवरील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली, परंतु त्यामध्ये फिर्यादीचा ट्रक जाताना दिसून आला नाही। त्यामुळे फिर्यादीवर शंका निर्माण झाल्याने पोलिसांनी फिर्यादीकडे केलेल्या आणि तांत्रिक तपासाच्या आधारे सदरचा गुन्हा तक्रारदार ट्रक चालक यानेच केला असून गुन्हा घडल्याचा बनाव करून खोटी तक्रार दिल्याचे उघडकीस आले आहे। फिर्यादीने हा पूर्ण बनाव केलेला आहे आणि ॲक्च्युली त्यानेच त्या ठिकाणी जो काही टेम्पोमधला माल आहे तो माल एका ठिकाणी नेऊन परस्पर विकलेला आहे आणि हा रॉबरीचा बनाव केलेला आहे। तर सुरुवातीला आपण रॉबरीचा गुन्हा दाखल करून रॉबरीचा गुन्हाच आहे या अनुषंगाने तपास करत होतो, परंतु खांदेश्वर पोलीस स्टेशनने अतिशय उत्कृष्टरित्या त्याच्यामध्ये टेक्निकल एव्हिडन्स कलेक्ट करून फिर्यादी चुकीचं गाईड करत आहे किंवा चुकीची फिर्याद दिलेली आहे, याच्यानुसार आता आपण त्याच्यामध्ये 407 IPC सेक्शननुसार आपण त्या फिर्यादीलाच आपण आरोपी म्हणून ट्रीट करून आपण त्याच्यामध्ये सेक्शन वाढवत आहे आणि सदर फिर्यादीला आपण आता त्याच्यामध्ये अरेस्ट केलेला आहे आणि पुढील त्याच्यामध्ये कारवाई चालू आहे। सदर गुन्ह्याच्या तपासात चोरीला गेलेला 3 लाख रुपये किमतीचा आयशर ट्रक आणि 3,80,920 रुपये किमतीचा माल हस्तगत करण्यात आला आहे। मनोज भिंगारडे, संवाद मराठी लाइव्ह, पनवेल। खालापूर तालुका काँग्रेस कमिटी, रसायने विभाग, महिला काँग्रेस कमिटी, माजी सभापती कांचन पारंगे आणि संवेदना डेव्हलपमेंट फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक तंबाखू दिनानिमित्त रिस मंगळ कार्यालयात कॅन्सर प्रतिबंध व्याख्यान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी परशी मुजुमदार यांनी गर्भाशय, मुखाचा कॅन्सर, स्तन कॅन्सर आणि तंबाखूमुळे होणारे तोंडाचे कॅन्सर यावर व्याख्यान दिले। उपस्थित महिलांनी प्रश्न विचारून आपल्या शंकांचे निरसन केले। यावेळी सरपंच ताई पवार, उपसरपंच माधुरी जांभळे, उपसरपंच चित्रा मुंढे, माजी सभापती कांजन बारंगे, माजी सभापती वृषाली पाटील, महिला काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष दीपाली म्हात्रे, माजी उपसरपंच श्वेता कांबळे आदी उपस्थित होते। राकेश खराडे, संवाद मराठी लाइव्ह, रसायने। बातमीपत्रात वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची, कुठे जाऊ नका, पाहत राहा संवाद मराठी लाइव्ह। श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड। श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, सीसीटीव्हीची नजर। आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 021-92-26-69-12
72 76 37 58 54. विश्रांतीनंतर बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पाहुयात उर्वरित घडामोडी. पेण तालुका काँग्रेस पार्टीच्या कार्यालयाचे उद्घाटन जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना महेंद्र घरत यांनी आज उद्घाटन झालेल्या कार्यालयाचा पुरेपूर उपयोग पक्षवाढीसाठी करा असे आवाहन कार्यकर्त्यांना केले. कार्यालयाच्या उद्घाटनानंतर महेंद्र घरत यांनी पेण तालुक्याची संपूर्ण कार्यकारिणी बरखास्त केल्याचे जाहीर करून लवकरच नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात येईल असे सांगितले. या कार्यालयाचा उपयोग जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपालिका निवडणुकीसाठी करा असे आवाहन जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांनी केले आहे. यावेळी ऍडव्होकेट बापूसाहेब नेने, वसंत आठवले, अशोक मोकल, वैभव पाटील, प्रवीण पाटील आदी काँग्रेस कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते. किरण बांधणकर, संवाद मराठी लाइव्ह, पेण. कोकणातील हापूस जगभर प्रसिद्ध आहे. वारंवार येणारी नैसर्गिक आपत्ती आणि आव्हाने पेलत अलिबागचा गावठी हापूस साता समुद्रापार पोहोचला आहे. त्यामुळे येथील आंबा बागायतदार सुखावला असून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कोकणच्या हापूसचा प्रभाव दिसून येत आहे. अलिबाग आणि रायगडच्या आंब्याला मोठी बाजारपेठ उपलब्ध होत आहे. अलिबाग तालुका हापूस उत्पादनात अग्रगण्य आहे. मात्र आंबा उशिरा आल्याने मजूर उपलब्ध होत नाहीत. कोरोना नंतर परदेशातील मार्केट आता व्यापारी विनिमयासाठी मोकळे झाले आहे. अमेरिकेसारख्या देशात कोकणातील अलिबागच्या गावठी हापूसला मागणी वाढल्याने सुगीचे दिवस आले आहेत. या वर्षी आपण युरोपियन कंट्रीजला जे एक्सपोर्ट करतात त्यांना सुद्धा आपण आंबा देत आहोत. आणि आता आपण कालच आपण एक खेप पाठवलेली आहे, ट्रिप पाठवलेली आहे, ती महावीर लॉजिस्टिक हा एक एक्सपोर्टर आहे, त्याच्या थ्रू ती US जाणार आहे. 1-2 दिवसात त्याच्यावर प्रोसेसिंग होऊन ती अमेरिकेला रवाना होईल. मग अलिबागचा आंबा हा आता पूर्वी हा मर्यादित स्वरूपात लोकांना माहीत होता, परंतु आता तो जगभरात पोहोचणार आहे आणि खरा हापूस काय असतो हे लोकांना आता माहीत होणार आहे. धम्मशील सावंत, संवाद मराठी लाइव्ह, पाली. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे 28 जूनला साताऱ्यात आगमन होणार आहे. या पार्श्वभूमीवर लोणंद पालखी तळ, पालखी मार्ग, नीरादत्त घाट आदीचे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी पाहणी केली असून लोणंदच्या शासकीय विश्रामगृहात खातेनिहाय कामांचा आढावा घेतला. यावेळी जिल्हा पोलीस प्रमुख अजय कुमार बन्सल, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौंडा, वाई प्रांत राजेंद्र कुमार जाधव, फलटण प्रांत शिवाजीराव जगताप, फलटण तहसीलदार समीर यादव, पोलीस उपाधीक्षक तानाजी बर्डे, नगराध्यक्ष मधुमती पलंगे, उपनगराध्यक्ष शिवाजीराव शेळके, मुख्याधिकारी संजय गायकवाड, IMC अध्यक्ष डॉ नितीन सावंत, सहायक पोलीस निरीक्षक विशाल वायकर उपस्थित होते. मिलिंद लोहार, संवाद मराठी लाइव्ह, सातारा. बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.